ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर हे कुलकर्णी आहे महाराष्ट्राच्या प्रगतीत पंतप्रधानांचा मोठा हातभार असून राज्यात अनेक पायाभूत विकास प्रकल्प येत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात सांगितलं दावस इथं नुकत्याच पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत राज्यात परकीय गुंतवणूक करण्याचा कल मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे राज्यावर विश्वास असल्यानं अनेक देश राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे असं म्हणाले श्री अयोध्यमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे दोन दिवस राहिले आहे या भव्य सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे मंदिराच्या नव्या वास्तूत पूर्वी प्रभू श्रीराम यांचं दर्शन घेण्याचा काल शेवटचा दिवस होता आजपासून सोमवारपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद राहील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होतं त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मंदिर आणि धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्यात येत आहे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक या उपक्रमात सहभाग घेताना दिसत आहे दरम्यान अयोध्येतल्या राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं राज्य सरकारनं येत्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे यामुळे राज्य सरकारी कार्यालयं राज्य सरकारच्या अखत्यारीतल्या संस्था सोमवारी बंद राहतील राज्यातल्या बँकाही या दिवशी बंद राहणार आहे बारामती अॅग्रो या कंपनीत कथित गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना समन्स बजावलं आहे त्यांना चोवीस जानेवारीला मुंबईतल्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं को कोविड काळातल्या बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनाही ईडीनं समन्स बजावलं आहे त्यांना पंचवीस जानेवारीला चौकशीसाठी बोलावण्यात आलि राज्यात काल कोविड एकोणीसच्या बासष्ट नव्या रुग्णांची नोंद झाली पंच्याण्णव रुग्ण कोरोनामुक्त झाले एका रुग्णाचा मृत्यू झाला सध्या राज्यात चारशे छप्पन्न रुग्ण उपचार घेत आहे विदर्भात बऱ्याच ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे आहा चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार